शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार आणि अमोल कुल्ले यांचं एक वेगळं नातं होतं, मात्र हे नातं आता दुरावलंय. अजित पवारांनी आज थेट शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कुल्लेंवर सडकून टीका केली आणि लक्ष्यही केले. का हा दुरावा निर्माण झालाय आपण बोलणार आहोत आपल्यासोबत. खासदार साहेब, मला सांगा, आज दादांनी आपली संघर्षयात्रा निघते आणि त्यातच एक आव्हान दिलंय तुम्हाला. मला वाटलं आदरणीय दादांनी इतक्या मोठ्या नेतृत्वानं जर या शेतकरी आक्रोश मोर्चाची ॲडव्हान्समध्ये एवढी दखल घेतली असेल तर दादांकडून हीच अपेक्षा आहे की यातले जे मुद्दे मांडतो आहोत या मुद्द्यांची सुद्धा आदरणीय दादांनी तितकीच ॲडव्हान्समध्ये दखल घ्यावी. जर आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि केंद्र सरकार दादांचं खूप ऐकत असेल तर दादांनी तातडीनं कांद्यावरची निर्यातबंदी उठवायला सांगावं आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आहे. दूध दराच्या संदर्भात वित्त मंत्रालय दादांकडेच आहे. जर कर्नाटक सरकार 5 रुपये अनुदान देतं तर त्या पद्धतीनं आपण सरसकट अनुदान 5 रुपये दुधासाठी हे का दिलं जाऊ नये, हीच आमची मागणी आहे. जर नागपूरच्या मुख्य ताडोबा अभयारण्याच्या परिसरामध्ये दिवसा 3 फेज लाईट दिली जाते जिथे वाघांचा वावर जास्त आहे, तर आपल्याच पुणे जिल्ह्यामध्ये माणसं राहतात ना. जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या 4 तालुक्यांमध्ये जो बिबटप्रवण जो भाग आहे इथं दिवसा अखंडित 3 फेज लाईटचा पुरवठा का दिला जाऊ नये. आणि मला वाटतं की जेव्हा 3.5 वर्षाच्या पोरावर हल्ला होतो, जेव्हा 4 वर्षाच्या मुलीवर बिबट्याचा हल्ला होतो, तेव्हा सर्वसामान्य जोही काळीज ज्याला आहे ना त्याचं काळीज पिळवटून निघतं ना. आपण वारंवार या केसेस पाहतो तर ह्याच तर मागण्यात आमच्या. तर यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा आणि जशी दादांनी दखल लवकर घेतली या मागण्यांची दखल लवकर घ्यावी एवढंच आमचं म्हणणं आहे. दादा धसका घेत आहेत अमोल कुल्लेंचा? नाही 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 नाही, दादा फार मोठे नेते आहेत. म्हणजे दादांनी इतक्या मोठ्या नेतृत्वावर अमोल कुल्लेंसारख्या इतक्या लहान साध्या कार्यकर्त्यांना भाष्य करणंसुद्धा उचित ठरणार नाही, एक महत्त्वाची गोष्ट ही आहे. आणि कसं होतं की एखादी भूमिका बदलली किंवा आत्ता दादांनी भूमिका बदलली आणि आत्ता स्टेटमेंट केलं म्हणून लगेच मी त्याच्यावर काउंटर स्टेटमेंट करणं हेही योग्य नाही. कारण एवढी वर्ष म्हणजे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यापासून गेली 4-4.5 वर्ष आदरणीय दादा हेच नेते होते, त्यांनीच प्रत्येक वेळी पाठीवर थाप दिलेली आहे. म्हणजे जेव्हा पहिल्या स्टर्ममध्ये 2 संसदरत्न पुरस्कार मिळाला, देशातले पहिल्या टर्ममध्ये निवडून आलेले जे खासदार आहेत, देशातल्या सगळ्या खासदारांमध्ये जेव्हा अमोल कोल्हेचा 3रा क्रमांक आला, जेव्हा अमोल कोल्हे घणाघाती भाषणं पार्लमेंटमध्ये करत होता, जेव्हा अमोल कोल्हे हा पायाला भिंगरी लावून शिवस्वराज्य यात्रा करत होता, विधानसभेचा प्रचार करत होता, जेव्हा कोविडच्या सगळ्या बैठकांमध्ये जेव्हा देशपातळीवर फॅबिफ्लू नावाची गोळी आली, या फॅबिफ्लू नावाच्या गोळीची किंमत 105 रुपये होती, तिची 27% जेव्हा किंमत कमी करण्याची वेळ आली, तेव्हा पुढे होणारा अमोल कोल्हे होता. रेमडेसिवीरच्या बाबतीमध्ये त्यातला जो अवेअरनेस होता हे करणारा अमोल कोल्हे होता. मग नॅशनल हायवेच्या संदर्भातले विषय असतील, पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भातले विषय असतील, बैलगाडा शर्यतीच्या संदर्भातले विषय असतील, इंद्रायणी मेडिसिटी सारखा प्रकल्प, हे सगळं करणारा जेव्हा अमोल कोल्हे होता तेव्हा त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दादांनीच दिली आहे. आणि जर आता त्यांनी तेव्हा शाबासकीची थाप दिली तेव्हा हुरूप चढला, तर आता जर त्यांनी मला वाटतं एखादा विरोधात स्टेटमेंट केलं म्हणून मी लगेच उलटं बोलणं हे योग्य ठरणार नाही. मोठे नेते आहेत, माझा कान धरण्याचाही त्यांना अधिकार आहे, पाठीवर शाबासकीची थाप देण्याचाही त्यांना अधिकार आहे. फक्त आत्ता मी बाईटमध्ये जे काही ऐकलं तोच कान त्यांना जर खटकत होती गोष्ट तर त्याच वेळी कान धरला असतं तर तेव्हा सुधारणा केली असती. खरं तर दादांनी आजपर्यंत पाठीवर थाप दिली म्हणतात, पण 4 भिंतीतल्या ज्या गोष्टी होत्या आर्थिक तुम्ही ज्या शेअर केल्या होत्या त्यांच्याशी, आज ते बोललेत की मला जे बोलायचं नव्हतं ती बोलायची वेळ आली आणि बोलूनही दाखवलं. मला वाटलं की दादांनी ती स्टेटमेंट मी फार बारकाईनं बघितलं. खूप विश्वासानं आपण एखाद्या व्यक्तीला काही गोष्टी सांगतो, खाजगीत गोष्टी सांगतो, इथून पुढे कुणाला खाजगी गोष्टी सांगताना मी 10 वेळा विचार करीन. कारण कसं असतं, विश्वास हा काचेच्या भांड्यासारखा असतो, एकदा तळा गेला ना तर चिकटवता पुन्हा येतो, पण तो तळा कायम राहतो. आणि त्या पद्धतीने हा एक संकेत सर्वसाधारणपणे असावा असं माझं एक मत होतं. सुसंस्कृत राजकारणाचा हा संकेत कायम असतो की ज्या खाजगीतल्या गोष्टी असतात या उगाच आपण चव्हाट्यावर आणत नाही, चव्हाट्यावर आणू नयेत, अशा पद्धतीचा हा संकेत असतो. आणि आज त्यांना का हे बोलावं लागलं, का बोलले असतील, मी इतक्या मोठ्या नेतृत्वाविषयी बोलणार नाही. मला जेवढं कळतं की खाजगीतल्या गोष्टी मी 4 चौकात बोलत नाही, मी यापुढेही बोलणार नाही. पण एक विश्वास तोडलाय. आता स्वतःच दादाच तसं म्हणाले की मला हे बोलायचं नव्हतं पण आता मी बोलतोय. आता कसं होतं की एकदा
वाट निघाली या सगळ्या गोष्टींना, तर मग सगळ्याच गोष्टींना जर या बाहेर आल्या सगळ्याच गोष्टी, तर मग त्या चार चौघात सगळ्या गोष्टी बोलल्या जातील. आणि मला वाटत नाही दादांना इतके व्याप आहेत, दादांना संपूर्ण महाराष्ट्रभर, आणि आता तर ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र असेल, देशभरातला त्यांचा पक्ष असेल, हा सगळा पसारा असताना माझ्या इतक्या लहान कार्यकर्त्याच्या इतक्या खाजगी गोष्टीसुद्धा त्यांनी स्मरणात ठेवल्या, हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी खरंच कौतुकाची गोष्ट आहे. खरं तर 5 वर्षानंतर दादा म्हणतायत अमोल कोल्हे मतदारसंघात फिरले नाही, कामं केली नाही. तुम्ही खेडच्या सभेतही एक गोष्ट बोलून दाखवली, मला पूर्वी मतदारसंघात यायला टोल लागायचा, नक्की काय होती ती सल? नाही, हा ही सल जी आहे ती तुम्हाला येणाऱ्या काळात दिसेलच. आणि कसं आहे की आदरणीय दादा जे म्हणाले की 5 वर्षांमध्ये मी दिसलो नाही, तर यामधल्या सगळ्याच मग ज्या गोष्टी आहेत चर्चेच्या, वार्तालापाच्या, या त्या अनुषंगानं बाहेर मग ही सगळी धुणी बाहेर काढायची कधी व्हायला, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. आणि दुसरा महत्त्वाचा जो मुद्दा आहे की जर हे खटकलं होतं आदरणीय दादांना, तर त्याचवेळी दादांनी जर या गोष्टी सांगितल्या असत्या तर ते जास्त बरं पडलं असतं. कारण त्यावेळी प्रत्येक काम करत असताना कुठल्या कामाला कुठे प्राधान्य द्यायचं, केंद्र शासनाच्या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी असतील, पार्लमेंटरी परफॉर्मन्सच्या वेळच्या गोष्टी असतील, हे डिव्हिजन ऑफ वर्क हे नेतेच करून देतात ना. की जेव्हा नेते हे डिव्हिजन ऑफ वर्क करून देतात की नाही, अगदी खाली आमदार आहेत तर आमदाराच्या कामांमध्ये खासदारांनी हस्तक्षेप करू नये, हा जो एक अलिखित संकेत असतो, आणि खासदारांनी केंद्र पातळीवर हे काम करावं. बरं, त्या पद्धतीनं आदरणीय सुप्रिया ताईंच्या मार्गदर्शनाखाली, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, 2 वेळा संसदेचा पुरस्कार मिळाला, तो असाच नाही मिळत ना. देशात 3रा क्रमांक मिळतो पहिल्या टर्मच्या खासदारामध्ये, तोही असाच नाही मिळत ना. मग या जर गोष्टी मिळतात तर याचाच अर्थ आम्हाला जे काम दिलं होतं, जी जबाबदारी दिली होती, ती आम्ही व्यवस्थित पार पाडत होतो. आणि जर काही गोष्टी खटकत होत्या तर त्याचवेळी आमच्या नेत्यांनी, आमच्या जिल्ह्यातल्या नेत्यांनी, आमच्या राज्यातल्या नेत्यांनी त्याचवेळी जर कान पकडलं असतं की हे करणं गरजेचं आहे, तर आम्ही तेही केलं असतं. खेडच्या सभेत आपण सविस्तर याच्यावरती बोलला, नक्की काय त्यातनं तुम्हाला संदेश द्यायचा होता? नाही, यामध्ये कसं होतं की अनेकदा खालच्या नेतृत्वाला किंवा विधानसभेच्या काही ठिकाणी अशा हे गोष्टी होत होत्या की अमुक याच कार्यक्रमाला येणं अपेक्षित आहे किंवा अमुक या कार्यक्रमाला येणं अपेक्षित नाही. लोकसभेच्या बाबतीमध्ये कसं आहे, 2019 ची लोकसभा ही सर्वसामान्य जनतेनं हातात घेतलेली लोकसभा होती, त्यामुळे सगळ्याच लोकांनी अगदी जीव तोडून काम केलं होतं या लोकसभेला. अन्यथा इतकी मोठी लाट असताना, म्हणजे भले पराभूत झाले, म्हणजे अगदी ज्यांना राजकीय वारसा आहे, राजकीय पार्श्वभूमी आहे, अशा व्यक्तीसुद्धा पराभूत झाल्या यामध्ये. आणि असं असताना माझ्यासारखा कोणतीही राजकारणाची पार्श्वभूमी नसलेला एक माणूस निवडून येतो, याचं कारण शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या सर्वसामान्य जनतेनं ही निवडणूक हातात घेतली होती. आणि मग त्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली, या विधानसभेच्या निवडणुकीनंतर काही लोकांनी भूमिका या स्थानिक पातळीवरच्या वेगळ्या असतात, त्यामुळे त्या वेगळ्या घेतल्या, पण त्याही लोकांची अपेक्षा असायची की आमच्या कार्यक्रमाला यावं, आमच्याकडे हे करावं. आणि त्यावेळी कधीकधी स्थानिक लेवलला हा काही बाबतीमध्ये तो फ्रिक्शन व्हायची की नाही, विधानसभेला यांनी आमचं काम केलं नाही त्यामुळे तुम्ही तिकडे जाऊ नये, हे जे फ्रिक्शन सुरू झालं, हे फ्रिक्शन तो काही प्रमाणात वाढत जायचं. मग काही ठिकाणी ही अपेक्षा केली जायची, अमुक याच कार्यक्रमाला आलं पाहिजे, या कार्यक्रमाला येता कामं नाही, आणि मग याच्यामध्ये कुठेतरी एक विसंवाद तयार व्हायचा. पण वस्तुस्थिती आहे की 5 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कार्यक्रम महत्त्वाचे झाले, तिथं आपली गैरहजेरी प्राथमिक दिसून येत होती. नाही, आता यामध्ये तुम्ही जर बघत असाल तर जेव्हा शिवस्वराज्य यात्रा जी सुरू केली, ही शिवस्वराज्य यात्रा सुरू करताना जवळपास 65 ते 70 सभा झाल्या, त्यानंतर विधानसभेचा प्रचार असताना या अनेक सभा झाल्या. बरं, यावेळी हे जे सगळं समीकरण होतं, यावेळी जे सगळं इक्वेशन होतं, या इक्वेशनमध्ये तुम्हाला काम करणं सुद्धा तितकंच गरजेचं. म्हणजे मी खरंच दादांचं ऋणी आहे या बाबतीत, दादांनीच अनेक वेळा याबाबत पाठराखण केलेली आहे. माझा कोणताही साखर कारखाना नाही, माझी कोणतीही शिक्षण संस्था नाही, माझी कुठेही परदेशात कंपनी नाही, मग माझा चरितार्थ कसा चालणार आहे? आणि हा चरितार्थ चालवत असताना मी कुठेही वावग्या भूमिका करत नाही. मी सांगतोय ते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचंच चरित्र सांगतोय. आणि जेव्हा महानाट्याचे प्रयोग असतील, जेव्हा मोठं काही चित्रीकरण असेल, याचं शेड्यूल हे खूप आधी लागतं, त्या मानाने राजकीय कार्यक्रम हे बऱ्यापैकी कमी वेळात हे त्यावेळी ॲडजस्ट होतात. आणि पार्लमेंटमध्ये जो वेळ द्यायचा आहे, आजही तुम्ही जर माझी उपस्थिती बघितली
मांडलेले एकूण प्रश्न बघितलेत, चर्चांमधला सहभाग बघितला, तर पार्लमेंटरी जो काही वर्क आहे या पार्लमेंटरी वर्कला मी पुरेपूर न्याय दिलेला आहे. तो वगळून जेव्हा बाकीच्या गोष्टी प्लॅन असतात, तिथे एखादा प्रोग्राम नाही जमला तर हे होत होतं आणि ही वस्तुस्थिती आहे. त्यामध्ये वरिष्ठांना प्रत्येक वेळी कल्पना होती, म्हणूनच सगळ्यात जास्त यामध्ये डिफेंड जर कोणी केलं असेल तर आदरणीय दादांनीच केलं. या सगळ्या गोष्टीची कल्पना असतानाही का लक्ष केलं जातंय आत्ता? आता याचं उत्तर मी पुन्हा पुन्हा सांगतो, इतक्या मोठ्या नेत्यांविषयी मी का बोलणार, तेच सांगू शकतील हे का होतंय. म्हणजे कदाचित असं तर नाही ना की आज मी वेगळ्या भूमिकेत आहे, त्यामुळे राजकीय संघर्ष हा समोर दिसतोय तर अपरिहार्य आहे. म्हणजे आज जर लोकसभेची जागा ही दादा गटाला जाणार असेल आणि आज मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या बरोबर राहण्याची ही भूमिका घेतली, फार साधी सरळ गोष्ट आहे. एक फार साधा प्रश्न असा आहे की आजही म्हणजे जेव्हा आम्ही मालिका करतो, याची थट्टा करणारे लोक आहेत, पण जेव्हा मालिका करतो तेव्हा एखादी माऊली तिच्या लेकराला सांगते, बघ ते टी व्हीवर महाराजांची भूमिका करतात, ते दूध पितात, ते तू दूध पी. एखादी माऊली तिच्या मुलाला सांगते, ते व्यायाम करतात, तसा तू व्यायाम कर. तर हा संस्कार आहे, आणि हा जर संस्कार असेल तर उद्या याच व्यक्तीनं स्वार्थासाठी जागा बदलली असं झालं तर पुढची पिढी काय आदर्श घेईल, या प्रतिमेचा विचार नको व्हायला. आज आम्ही एका बाजूला ठाम आहोत आणि उद्या कदाचित हा राजकीय संघर्ष होणार म्हणून या गोष्टी बदलत असतील. राजकीय संघर्ष तर अटल आहे, पण दादांनी एक सांगितलंय की तगडा उमेदवार देणार आणि निवडून आणणार आव्हाने. हे बघा 100% आदरणीय दादा, मी हे मोठे नेते आहेत, आदरणीय दादांचा फार मोठा होल्ड आहे आणि निवडून आणण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करणार. म्हणजे जसं आदरणीय दादांनी जसं आव्हान दिलंय, तसंच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी या संपूर्ण भागासाठी, या संपूर्ण भागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी इतक्या मोठ्या गोष्टी केल्यात आणि हे सर्वसामान्य लोकांना ठाऊक आहेत. म्हणजे अगदी फळबाग योजना असेल किंवा ही सगळी धरणं असतील, मग याच्यामध्ये येणाऱ्या MIDCs असतील, IT चं सगळं सेक्टर असेल, हे सगळं करणारे, हा चेहरा मोहरा बदलणारे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. त्यामुळे आदरणीय पवारसाहेब सुद्धा तितक्याच मला वाटतं की या भावनेनं जनता सुद्धा पवारसाहेबांच्या पाठीमागं उभी राहील. त्यामुळे ताकद सगळेच जण लावणार आहे, पण सर्वसामान्य जनता ठरवणार आहे की कोणाच्या पारड्यात मत टाकायचं आहे, कोणाच्या बाजूने उभं राहायचं आहे. आपल्याला तत्वांच्या मूल्यांच्या बाजूने उभं राहायचं आहे यावेळी की फक्त सत्तेच्या बाजूने उभं राहायचं आहे, जनता ठरवेल ना. जनता ठरवेल, मात्र अमोल कोल्हेंची जी भीती आहे ही फक्त शिरूर लोकसभेपुरती आहे की पूर्ण राज्यातली आहे, हा धसका ज्या पद्धतीने घेतला जातोय. मी अमोल कोल्हे फार साधा माणूस आहे, सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला आहे मी. ना मला कुठली राजकीय पार्श्वभूमी आहे, ना मला माझी कुठली कंपनी टिकवायची आहे, ना माझ्यावर कुठली CBI ची नोटीस आहे, ना माझ्यावर ED ची नोटीस आहे, ना माझ्यावर इन्कम टॅक्सची नोटीस आहे. इतका साधा सरळ सर्वसामान्य कुटुंबातला, मध्यमवर्गीय कुटुंबातला मी माणूस आहे. माझी कशाला कोण धसका घेईल आणि कोण धास्ती घेणार आहे. मला असं वाटतं की ज्या भूमिका समोर आहेत आणि एका तत्वांची लढाई लढत असताना सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडणं हे जास्त गरजेचं आहे. तर मला वाटत नाही की इतक्या मोठ्या नेतृत्वांना माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलाची धास्ती घ्यायची गरज आहे. शेवटचा प्रश्न, उद्याच्या काळात अजित पवार आणि अमोल कोल्हे यांचा संघर्ष पाहायला मिळाला तर दादांना काय सल्ला द्याल ज्या पद्धतीने आज सगळं पाहिलंय? नाही नाही, आदरणीय दादा हे मोठे नेते आहेत, माझ्याकडून कायम त्यांच्या वयाचा, त्यांच्या नेतृत्वातल्या ज्येष्ठतेचा आणि मी कायम असं म्हणतो, दादा इज अ मॅन विथ गोल्डन हार्ट. राजकारणामध्ये दादांची माझ्या काळजात एक वेगळी जागा आहे आणि त्यामुळे अमोल कोल्हे आणि अजित दादा हा संघर्ष कधीच होणार नाही. आणि दादांविषयी माझ्या मनात कायम एक खास कप्पा माझ्या काळजात आहे आणि तो तसाच कायम राहील, हे मी माझ्या परीनं मी नक्की हे ठामपणे सांगू शकतो. दादांना काळजात जागा आहे, पण मागच्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसमधली नाराजी ही बोलली जात होती, आपण भाजपमध्ये जाणार हे बोललं जात होतं, मात्र तुम्ही निष्ठा राखली. हे सगळं घडून आलं नाही म्हणून अमोल कोल्हेंना टार्गेट केलं जात आहे का? मी हे नाही सांगू शकत, मला वाटतं याविषयी आपण दादांना विचारलं तर जास्त बरं पडेल, कारण मी जे माझी भावना आहे त्यांच्याविषयी ती अगदी स्पष्ट स्वच्छपणे सांगितली. आणि मी छक्के पंजेवाले राजकारण नाही करत, मला ते करायचं नाही, कारण या छक्के पंजेवाले राजकारणामुळंच सर्वसामान्य सुशिक्षित मतदारांचा, तरुण वर्गाचा राजकारणावरचाच विश्वास उडायला लागला आहे. आणि त्यामुळे कुठेतरी स्वच्छ भावनेनं
प्रामाणिकपणानं हे मतदानासाठी किंवा निवडणुकीसाठी समोर जाणारं राजकारण करणं गरजेचं आहे. नक्कीच पुढच्या काळात ज्या पद्धतीने अजितदादांना हृदयस्थान दिलेलं आहे, मात्र राजकारणातली ही लढाई सुरू राहणार आहे. मात्र निवडणूक जशाजशा जवळ येतील तसतसा अजित पवार आणि अमोल कोल्हे यांचा संघर्ष पाहायला मिळणार आहे, हे मात्र नक्की. रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, नारायणगाव, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.